हाय छोटी चिमनी भेटले. नाम क्या आपका? वजीफा. गाइस शेवटी भगवान शंकराच्या पिंडपर्यंत पोहोचलो. इथे बघा खाली धरणा पण एकदम मस्त. हाय व्लॉग, वेलकम टू माय गाइस. जय श्री राम भावांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि बघा आज कुठे चाललोय आपण. आज आपण चाललोय मलंगडला, तर राईड वर चाललोय. आणि खूप दिवसानंतर आपण कोणत्या तरी गड किल्ल्यावर जाणार आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल आपला मलंगडचा ब्लॉग, तुम्ही खूप आधी, खूप जुना ब्लॉग आहे. म्हणजे असं बघा की मलंगडचा ब्लॉग म्हणजे स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये असेल, 10-12 ब्लॉग्समध्ये, एवढा जुना ब्लॉग आहे तो माझा. तर आता चाललो आहे, पूर्ण ग्रुप आहे आमचं, कॉलेजचा ग्रुप आहे पूर्ण. आणि आपली बेस्ट पण रेडी आहे, तर बेबी राईड करून जायचं. एकदम मजा येणार आहे आपल्याला. चला जाऊया. बाकीचे पोरं येणार आहेत म्हणजे इकडेच भेटतील मला, कारण की ते तिकडे डोंबिवलीवर नाही येत आहेत ना. तर ते सात्यांना सांगितलं इकडेच भेटा मला तुम्ही, मी इकडनंच निघेल. तर पावसाचा रंग खूप दिसतोय देवाला बरं. प्लीज राईड होईपर्यंत नको पडू, प्लीज नको. आजचा दिवस नको पडू, उद्या पड, जेवढा पडायचं तेवढा पड. 4 घंटे पड 8 घंटे पड, फक्त आजचा दिवस जरा सावरून घ्या स्वतःला. तर पाईप लाईनला आलोय. आणि इकडे बघा सर्वजण चला. हाय व्लॉग, वेलकम टू माय आतंकवादी मलंगडला बँकुटला चालले. काहीच बघा इकडे. तर पोहोचलोय काकडवाल गावामध्ये. आणि हे बघा सगळे जण. हाय हाय व्लॉग, वेलकम टू माय गाइज. हा इंट्रो टाका, हा टाकायचा. हा डन डन चला. ये बाय 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 बाय. अरे तू तू तुझ्याशिवाय व्लॉगच चालू नाही होणार. क्यूटला आहेस तू, कातोडी आहेस. तर भावांनो पोहोचलोय बघा इथे मलंगडला. आणि इकडे फोटोशूट चालू आहे मुलींचं. आणि हा आपला मलंगड आहे. तर खूप एन्जॉय करणार आहे आता. आणि पाऊस, मी कप जसंच रेनकोट काढला तसं पाऊस पडला. आणि एवढा टाइम रेनकोट घातला होता तर पावसाचा थेंब सुद्धा पडला नाही. हे बघा बकऱ्या ओरडतायत इथे. केदारी बकरी सर्वात जास्त ओरडते बघा. गाइस चालू केली आता ट्रेकिंग. हे बघा पोरं गेलं तिकडे. जसं आपण खालून वर आलो तसं शिड्या लागतात. मग शिड्यानंतर हा, अरे यार कोणाला बघितलं. अच्छा सॉरी सॉरी, इग्नोर करा. हा पॉइंट येतो एक. हा बघा एकदम क्यूट पॉइंट आहे. प्रेशर बघा पाण्याचा केवढा आहे. आणि मग लगेच हे पार केल्यावर होतात शिड्या सुरू. शिड्या चढायला जीवावर येत. चला आता खूप चढणे मोठी, कारण की वर डोंगरीवर पण जायचं आहे, माशीवर जायचं आहे आपल्याला. लास्ट टाइम गेलो होतो. पहिली पायरी चढले, फक्त पहिली पायरी. आणि वरून बघा, हे बघा हियर इट कम्स द मंकी किंग्स. हे बडी बडी से हाय. प्लीज डोंट अटॅक. ह्यांना बघून माझ्या मित्रांची आठवण येतं. यश, नितिकेश, सिद्ध्या, हा सेम तसंच दिसणार ना तिका. हा असंच असंच असंच. हाय छोटी चिमणी भेटले. नाम क्या आपका? वजीफा. तर आम्हाला जस्ट इथे चालत होतो तेव्हाही भेटली आहे. तर तिच्या मस्त एकदम क्यूट शी मुलगी आहे बघा. चल बाय बाय. आणि आपका नाम? ओके बाय बाय. चलो चला पुढे जाऊया. हे बघा सिद्धी दमली आहे खूप बॅगेचं वजन घेऊन घेऊन. ही तन्वी बघा परत दुसरा स्टॉप. तन्वी आलेली आहे. अरे तन्वी, सम काइंड ऑफ शेम, म्हणजे थोडी तरी लाज. अरे तुला बुलडोजर लागेल. लास्ट टाइम जेव्हा या स्पॉटला आलो होतो तेव्हा असं सीन झालं. मी बोललो काही ना पाऊस पडल, पाऊस पडल बोललो. आणि लगेच जस्ट लगेच पाऊस पडायला लागला.
यश मी आणि नितेश आम्ही तिघच होतो. चौथा आणि केतन होता. केतन आम्ही चार जण. सर्वजण खाली आहेत. सिद्धी इथे एक आणि वर जायचं आता. तर पोहोचलो आम्ही नवदुर्गा देवी पुरातन जन्म उद्यान श्री मंगलगड. दमलोय गाईस समजून घ्या भावना. पाय बोलला. चला तिकडे तिकडे आता एक शिवलिंग आहे भगवान शंकराचं. चलो लास्ट टाइम इथे आठवण आहे मला अजून. इथे कुत्रे आले होते तर 8-10 कुत्रे होते काय माहित आहे का. इथे ना 8-10 कुत्रे होते. मी हे काय करतील गेलो. चार मोठे कुत्र्यांनी मला घेरला. मी बोललो हेच तर काहीतरी करू शकतो. घेरला ना. हा फक्त घेरला घेरला काय पाटली माझी असं 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 टुणूक टुणूक. आता काय बोलते. आता इथे काय बघ काय वाटते काहीच नाही ना. ये आता वाव ना इकडे. हा शंकराचं मंदिर आहे सिद्धू. अरे आपल्याला शिवलिंगाकडे जायचंय. जरा इकडनं लांबच ना. हे बघा मग ब्लॉग अपलोड करा का व्ह्यूज सरी जाती. कसं लागेल माहिती का. मी असं खाली पडत ना. तर गाईज हा माझा शेवटचा क्षण आहे. बाय बाय भेटूया तुम्हाला पुढच्या जन्मात. भर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटेल. काही शेवटी भगवान शंकराच्या पेंट पर्यंत पोहोचलो. इथे बघा खाली झरणा पण एकदम मस्त. आणि या फोटोशूट साठी जागा खूप चांगली आहे पण रिस्की आहे खूप जास्त. जर लहानपणा सोबत आवाकडेच करा. खूप मस्त. ए रायगडा सांग ना रे. माझा राजा बोलत कसा होता. ए रायगडा सांग ना रे. माझा राजा चालत कसा होता. विचार करा अशा दऱ्यापर्यंत आपले मराठे मावळे चढत होते. किती मोठी गोष्ट आहे. चला आता आपण जाऊया वर. अजून वर जायचं आहे. 10 वाजलेत आता तर पटकन वर जाऊया. अर्धा ग्रुप आमचा वर गेला ऑलरेडी. जय श्रीराम. जय श्रीराम. खाईस हा बघा पाऊस पडतोय. सर्वजण वर चालल्यात. तर आता जाऊया. हा बघा पाणीचा झरा. हा बघा कसं पाणी फेकला जातोय वर. अरे वा यार कसला क्लास वाटतय. मजा आणि लाईफ. या डोंगरांवर असं ना पावसाळ्यात फिरण्याचा हाच जास्त आनंद आहे. चलो चलो चलो. तर हा समोर शंकराचं मंदिर आहे. इकडे शिवलिंग आहे. चटात वी गलज वल प्रवाह पावित असतले गले वलम गलम चकार चंड तांडवम तनोतु न शिव शिवम हर हर महादेव. चला तर इकडे वर आलोय. हा बघा पूर्ण बाजारपेठ आहे. अजून पुढे पण आतमध्ये गेलो की पूर्ण बाजारपेठ लागेल. पूर्ण राहायला वस्ती वगैरे इकडे बघा. आता इथे मजा बघा. ही लोक कशी खेचतात की दरगात. चला दरगात. हा इथला स्पेशल आयटम जाम टेस्टी असतो. याच प्रकारे आम्ही आलेलो या ठिकाणावर. आणि यांची बघा घाबरलेले आहेत. हे गिर्यारोहण प्रेमी म्हणतात. चौथी माल्याची बिल्डिंग चढली. यांना फक्त दुर्गाडी किल्ला चढले होते हे लोक. आबांनो बघा चिप्स वगैरे. म्हणजे आम्ही वर आलोय तर खूप लागते आपल्याला. डबा वगैरे आणतो आपण. तर जास्तीत जास्त काय करा की वर घेतल्यावर आपण नॉनव्हेज नाही खात. याला भान ठेवा. काय तर नाही नॉनव्हेज आले खूप करू येते. मला तर नाव आहे ती खरी बरोबर की नाही जे आहे ते. आणि चिप्सचे पॅकेट आहेत बघा. मी बॅग आणली पूर्ण. चॉकलेटचे रॅपर पण याच्यात टी शर्ट ठेवलेत मी काढून. चिंगमचे रॅपर पण. किल्ल्यावर आल्यानंतर कोणत्याच प्रकारची खाण आपला केलेलं नाही आहे. तर तुम्ही पण लक्ष द्या की आपण पण काही आपली संस्कृती आहे. आपल्याला जपायचंय पुढच्या पिढीसाठी. आपल्या आपण येतो कचरा करतो. एक एक जण करून असे खूप जास्त कचरा होतो. आपण येताना बघू शकतो मलंगड चढताना किती कचरा आहे. तर ते अवॉइड करा. आपण
हां असं नाही तुम्ही आम कचराच उचलाल, नाही केलं तरी चालेल, पण तुमचं जे घाण आहे ना ते तर टाकू नका एक्स्ट्रा. बस एवढं सांगतो. आता हे रॅपर्स पण आहेत, हे पिशवीत राहतील आणि मी घरी जाऊन कुठे जाईल कचऱ्याच्या डब्यात टाकेन किंवा दुसरीकडे टाकेन. बघा चॉकलेटाचे रॅपर पिशा देत पूर्ण माझ्या सगळं, या साईडला रॅपर्स टाकतात, या साईडला चॉकलेट होते. तर तुम्ही पण हे भान ठेवा, जे जे खात आहेत इथे सर्व जे खात आहेत ते सर्वांनी लक्ष द्या नीट की कचरा खाली टाकू नका. बस एवढंच सांगायचं. हे तुमचे ब्लॉगर या प्रकारे विजत आहेत पाण्यात पावसाचं पाणी. One hour later. तर गाईज आलोय L&T ला, एकदम भारी जागा या नेहमी, आणि सर्व्हिस पण चांगली आहे कारण की माणुसकी दाखवतात. वरून बरोबर की नाही, माणुसकी महत्वाची की नाही, आणि टेस्ट पण एकदम लाजवाब, एकदम क्लासी टेस्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे. वरुणनी वरुणच्याच आईची बॉटल आणली छोटी आम्हाला इथे. बस तिथे व्हेज मध्ये बिर्याणी मागवली आहे, व्हेज बिर्याणी, व्हेज पनीर बिर्याणी, पनीर टिक्का, नान. नॉनव्हेज मध्ये काय काय मागवलंय भावांनो सांगा जरा. चिकन कोल्हापुरी, बटाटे चिकन, नान. ओके, आणि हे वरून एक संपला आणि इकडे पण. ओके, तर काही झालंय जेवण वगैरे करून तनवीचा बर्थडे सेलिब्रेशन होता, म्हणजे तनवीनी पार्टी दिली. खूप काय खाल्लं, पोट भरकालं सगळ्यांनी. तनवी तुझा पोट भरला भरला उरला बराच काही, माझा पार्सल घेऊन चालले भरलं ना, पोट भरला पण बँक अकाउंट खाली झालं. बघा माझ्या बहिणीला सगळ्यांनी विचार आहे हॅपी बर्थडे. चला आता सरळ भेटतो तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, गुड नाईट, बाय बाय.